तालुक्यातील सारंगखेडा गावाजवळ तापी नदीवरील पुलावर मध्यभागी अवजड वाहन बंद पडल्याने सारंगखेडा दोंडाच्या बाजूस रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाला होता। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनधारक त्रस्त झालेत। सारंगखेडा गावाजवळ तापी नदीवरील पुलावर ट्रक अचानक बंद पडला, यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली। सविस्तर उत्तर असे की धुळे व नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाची दयनीय अवस्था झाली आहे। अक्षरशः पुलाच्या रस्त्याला चाण पडले आहे। रस्त्यात खड्डे आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे समजत नाही। वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। या पुलावरती आजपर्यंत बरेच छोटे मोठे अपघात झाले आहेत। अशी जर परिस्थिती राहिली तर वाहन चालकांना व या पुलाला मोठा धोका निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पुलाची अवस्था एक वर्षांपासून जशीच्या तशी आहे। हा पूल धुळे व नंदुरबार दोन जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणून ओळखला जातो, परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा असो की दोंडाईच्या कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। रस्त्यांची चाळण झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे चाक खड्ड्यात पडत असल्याने वाहन नादुरुस्त होत आहे। यामुळे किरकोळ अपघात ही घडत आहे। प्रशासन जणू मोठी जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दिवसेंदिवस खड्ड्याचा आकार वाढत आहे। या खड्ड्यात चाक पडल्याने चाक फुटू शकतो। रस्त्याच्या खड्ड्यात गाडी चालवत असताना सारंगखेडा पुलावर गाडीतील इलेक्ट्रॉनिक वायर तुटल्याने पुलावर 2 किलोमीटर पर्यंत जाम झाला होता। सारंगखेडा पोलिसांच्या सहाय्याने ट्रॅफिक रिकामा करण्यात आला। परिणामी मोठा मल्टीट्रेड LLP युनिट नंबर 1 नंदुरबार जिल्ह्यातील 2 साखर कारखाने सुरू होतील। एवढ्या मोठ्या खड्ड्यायुक्त रस्त्याने वाहतूक करायची कशी हा प्रश्न वाहतूकदार यांना निर्माण झालाय। या पुलावरून रात्रंदिवस हजारो वाहनांची वर्दळ सातत्याने सुरू राहते। पुलावरील खड्डे बुजवून डांबरी थर करण्याची गरज आहे।